शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या आम्ही कष्टकार युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात अजून एक नवीन अपडेट ही मुख्यमंत्र्यांतर्फे आपल्यापर्यंत आलेली आहे। तर या अपडेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी येत्या 2 दिवसात कर्जमाफीबद्दलचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा जो आश्वासन आहे ते आपल्याला दिलेलं आहे। तर मित्रांनो, येत्या शुक्रवारी एका घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीमध्ये पुन्हा एकदा कर्जमाफी या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याची शक्यता असून त्यामधून एक मोठा आणि ठोस असा तोडगा हा कर्जमाफीवर आणि सरसकट कर्जमाफी करण्यासंदर्भात निघेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। मित्रांनो, यापूर्वी केलेल्या आढावा बैठकीमध्ये जवळपास 35,000 कोटी म्हणजेच 35,800 कोटी एवढ्या रुपयांची रक्कम ही कर्जमाफीसाठी आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि यासाठी केंद्राच्या मदतीशिवाय सुद्धा सरसकट कर्जमाफी ही महाराष्ट्र राज्यासाठी केली जाऊ शकते असं सुद्धा मुख्यमंत्र्यांतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, सध्या तरी कर्जमाफी होणार की नाही यावरचं जे प्रश्नचिन्ह आहे त्यासाठी सध्या आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा बघायला मिळत आहे आणि याचे सकारात्मक परिणाम म्हणून येत्या काही दिवसात सरसकट कर्जमाफी ही सर्व शेतकऱ्यांची झालेली असणार आहे। तर मित्रांनो, पुढील आढावा बैठकीमध्ये कर्जमाफीबद्दलचा कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात येतो ते पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु त्याआधी उद्धव ठाकरे यांनी झालेल्या आढावा बैठकीमध्ये काय सांगितलं ते आपण पुढील क्लिपमध्ये जाणून घेऊया। अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, यांनी जो हायडोस घातला आहे त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे, जवळपास त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। मी स्वतः अनेकदा या शेतकऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत, माझ्या सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत। हातामध्ये काही नव्हतं, त्याच्यामुळे नुसतं दिलासा देण्याचं काम आजपर्यंत आम्ही करत आलो आणि म्हणून मी मुख्य सचिवांना असे निर्देश दिलेले आहेत की आजपर्यंत जे जे काही शेतकऱ्यांसाठी केलं गेलेलं आहे, ज्या ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत त्याचं वास्तववादी चित्रण किंबहुना चित्र हे आमच्या समोर त्यांनी सादर करावं। कारण मला शेतकऱ्याला तुटपुंजी मदत करायची नाही, जे करायचं असेल ते शेतकऱ्याला आनंद वाटेल, त्याचं समाधान होईल असं काहीतरी भव्य दिव्य करण्याचा विचार नव्हे, आमचा निश्चय आहे। 1-2 दिवसांमध्ये ही सगळी माहिती हातात आल्यानंतर जो निर्णय घ्यायचा असेल तो आम्ही निश्चयाने घेणार आहोत। आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।